रवींद्र दंगेकर यांनी मुक्ता टिळक यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत टिळक कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. उमेदवारी जाहीर झाली त्याही दिवशी आला होता, आजही आलेले आहात. काय भावना, काय चर्चा झाली? कैलास वासे मुक्ताताई टिळक ह्या आणि मी सावरगात गेली 15 ते 20 वर्ष काम करतोय, आणि काम करत असताना मोठ्या बहिणीसारखं त्यांनी आम्हाला आधार दिला. राजकारणाचा राजकारण कुरघोडीचं न करता सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीने ते वागवत होते त्या पद्धतीने आम्हाला विरोधकांना ते वागवत होते, आणि अत्यंत त्यांचा स्वभाव मायाळवाणी एकदम मोठी बहीण असल्यासारखं आम्हाला नेहमी वाटायचं. त्यांच्या जाण्याने ही निवडणूक लागली, कार्यक्रम लागला, आणि म्हणून त्यांचं दर्शन घेणं हे माझे संस्कार आहेत, माझ्या परिवाराचे संस्कार आहेत. आणि मुक्ताताईंना खरी अर्थाने आज श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आलो. त्यांच्या मनातलं काम आणि राहिलेलं जे त्यांच्या हातून ते पूर्ण करण्याचं काम मी करणार आहे. तुमच्या या भेटीमुळे म्हणजे सुरुवातीला जी भेट झाली होती त्याच्यामुळे टिळक कुटुंबावरती शंका उपस्थित केली गेली होती, आजच्या पराभवानंतर सुद्धा पुन्हा असेच प्रश्न विचारले जात आहेत. नाही, हा राजकारणाचा भाग नाही आहे. ज्या भगिनीने आमच्याबरोबर काम केलं आहे आणि आमचे संस्कार आहेत की आपण ज्यांच्याबरोबर काम करतो किंवा आपल्याबरोबर सातत्यानं जे काम करतात ते एक नातं निर्माण तयार होतं त्यावेळेला, आणि त्यावेळेला राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक वेगळं नाती निर्माण होतात काम करताना. ती नाती मुक्ताताईंनी आमच्याबरोबर ठेवली होती, आणि त्यांचं ते आमचं कर्तव्य की त्यांचं त्यांना नमस्कार करणं, त्यांना येऊन भेट त्यांच्या फोटोला पुष्पहार घालणं हे आमचं कर्तव्य. आजच्या यशाचं श्रेय यांनाही जातं थोडं? नाही, तर हे आता राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे, पण त्यांचाच आदर्श घेऊन त्यांच्या हातनं जी कामं राहिली ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शैलेश टिळक सुद्धा आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला ही दंगेकरांनी जेव्हा भेट घेतली खूप अर्थ काढले गेले, आज दंगेकर पुन्हा भेटीला आलेत आणि भाजपकडनं प्रश्न विचारले जातात अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक कार्यकर्त्यांकडनं ही वक्तव्य होत आहेत की भाजपच्या या सगळ्या पराभवामध्ये एक तुम्ही जो भूमिका मांडली ती सुद्धा महत्त्वाची आहे. नाही, आज दंगेकर जे भेटीसाठी आले होते त्यात कोणतीही राजकीय स्वरूपाची भेट नाही. टिळकवाडा हा केंद्रामध्ये किंवा देशामध्ये राजकारणाचा एक गड राहिलेला आहे किंवा लोकमान्यांच्या काळापासून एक प्रघात असा पडलेला आहे की जेव्हाही कोणती राजकीय यश मिळतं तेव्हा लोकमान्यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायला सर्वच नेते येतात, आणि तिथंच शेजारी घर असल्यामुळे साहजिक आहे, एकत्र काम केलेलं असल्यामुळे दंगेकरांनी घरात येऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करणं यात काही राजकारण आहे असं मला वाटत नाही. डोळे पाणावलेत तुमचे का? जवळपास मला वाटतं 3.5 वर्षांपूर्वी हा जल्लोष, हे सगळं वातावरण हे इथे या केजरीवाड्यात होतं. नाही, तर त्यांना जाऊन जेमतेम 2.5 महिने होत आहेत आणि निवडणूक तशी खूप लागली, लवकर लागली, त्यामुळे थोडंसं या सगळ्या दुःखातनं सावरायला वेळ लागणार आहे, त्यामुळे साहजिक आहे. दंगेकर म्हणतात की ताईंचं स्वप्न पूर्ण करणार. हां, तर दोघांनी एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे ताई कशा पद्धतीने काम करत होत्या हे त्यांनाही माहिती आहे. आणि कसब्यामध्ये काम करताना साधारणतः सर्वसामान्य नागरिकांचे काय प्रश्न असतात याची त्यांनाही जाणीव आहे. ते तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे साहजिक आहे पुढचे कारकिर्दीत ते प्रश्न सोडवतील अशी आशा आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह प्राची कुलकर्णी, साम TV, पुणे.